पहिल्यांचं वागणूक म्हणजे पूर्वीची लोक घरातली चूल आणि मूल त्याशिवाय त्याला त्या बायकांना बाहेर जाता येत नसायचं. घर आणि संसार आणि मुलं आणि घरची कामं करणं हेच त्यांच्या आयुष्यातलं एक टार्गेट होतं. आणि आत्ताच्या युगात म्हणजे ह्या ज्या युगात 2000 साल ते आता 2017 पर्यंत जे चाललंय हे युग खरंच खूप चांगलं आहे आणि खरंच खूप महिलांसाठी एवढा सुखसुविधा त्यानुसार एवढं सगळं निघालंय त्यामुळे खरंच खूप बरं झालेलं आहे. आणि महिला आता फार पुढे गेल्या आहेत, पहिल्या महिलांसारख्या राहिलेल्या नाही आहेत, फार पुढे गेलेल्या आहेत. चांगलं शिक्षण, उच्च शिक्षण, जास्त पगार, वागणूक चांगली, बोलणं चांगलं, आरक्षणही त्यांना त्यातून चांगलं मिळालेलं आहे. अजून भरपूर सुखसुविधा त्यांच्यानुसार आणि त्याशिवाय पुरुषांच्या बरोबर हे चालतात, पुरुषांच्या एक पाऊल पुढं असं चालतं. बायका, मुली, अजून घरातल्या बाई, घरातली एक बाई शिकली तरी अख्खं घर शिकल्यासारखं आणि खूप चांगलं प्रगती झालेली आहे, खूप चांगलं यश मिळालं आहे महिलांना. जी घरातली महिला जी शिकलेली असेल ती आपल्या मुलाला शिकवू शकते. त्या एखाद्या मुलाने जर विचारलं आई हे काय ग तिला त्याचं उत्तर व्यवस्थित देता येतं, ती जर शिकली ना ती मुलांना काय उत्तर देणार त्याचं. म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे आणि आत्ताच्या मुलींनी हे शिकलं पाहिजे. आणि शिक्षण घ्या घ्या तुम्ही, ज्यांना माहिती नाही. आता बरंच इंटरनेटमुळं, माहितीमुळं, बरंच ह्याच्यामुळं बायका फार हुशार झाल्यात, मुली हुशार झालेल्या आहेत. काही लोक जॉबला जातात, व्यवस्थित शिक्षण पाणी करतात, त्यांना त्यांचा अनुभव येतो, स्वतःच्या पायावरती उभा येत ते. आणि हां, अशा प्रकारे महिलांनी पुढं जावं आणि प्रगती करावं असं मला वाटतं. पुरुषांच्या पुढे जावं असं वाटतं.